जेल ड्रॉप चालिए दरम्यान फलंदाज मात्र इथे तीन धावा कंप्लीट करता है। धाव संख्या तीन ने भर जाए, धाव संख्या होती आठ धावा। दीपेश चपुड़ी चेंडू असेल फलंदाज विष्णु साठी, या वेस मात्र भिरकम दिला चेंडू, चेंडू जाते सहा धावे साठी षटकार। दीपेच्या माध्यमातून धाव संख्या झालेली आहे ती 14 धावा। यावेळेस ऑन द ग्राउंड क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे। दरम्यान फलंदाज मात्र दोन धाव कंप्लीट करतायत। धाव संख्येत भर होईल दोन धावेने, धाव संख्या होते ती 16 धावा। शेवटचा चेंडू असेल दीपेशचा फलंदाज विष्णू साठी, जोरदार प्रहार, टाइमिंग सुंदर आहे, सहा धावा। धाव संख्या सहा ने भर झाली, धाव संख्या होती ती 22 धावा। पहिला षटक भरपूर समाचार घेतलाय फलंदाजाने। धाव संख्या झाली आहे ती 22। क्या बेस मात्र फलंदाज बीट, धाव संख्या स्थिर है 22। गोलंदाजी मार्क पर सज्ज गोलंदाज शशी, यावेस हवे चेंडू है झेलने का प्रयत्न स्वतः गोलंदाज, तू झेल का जज करता आला नहीं है। धाव संख्या एक ने भर हो, धाव संख्या होती ती 23 धावा। पुढील चेंडू असेल शशी विष्णू साठी, यावेळेस मात्र दिशाईन चेंडू पाला भेटलाय, धाव संख्या देखने भर होईल, धाव संख्या झाली ती 24। यावेळेस जोरदार प्रहार पाला भेटतोय, वॉर्ड कनेक्शन पटका दर्जेदार येईल षटकार। पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा फलंदाजी मार्क सज्ज आहेत विष्णू, जोरदार प्रहार बॅक टू बॅक आउट ऑफ द पार्क षटकार।
धाव संख्या देती 36। यावेळेस सुद्धा हवे चेंडू आहे छेद घेण्याच्या प्रयत्नात, छेद काय टिपता आला नाहीये। दोन धाव कंप्लीट, धाव दोनच धावे समाधानी फलंदाज। धाव संख्येत भर होईल, धाव संख्या देती 38 धावा। षटकातला शेवटचा चेंडू असेल, यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, षटक समाप्त। दोन षटकानंतर धावसंख्या झाली ते 38। यावेळेस मात्र दिशान चेंडू पाहायला भेटलाय, प्लस बाईच्या स्वरूपात एक अशा प्रकारे दोन धाव मिळत आहेत। धाव संख्या होती 40 धावा। गोलंदाजी मार्क सज्जात गोलंदाज रोहन, यापुढील सामना होईल तो स्वराज स्पोर्ट्स वर्सेस ऐगावदेव पिंप पाडा। यावेळेस मात्र पायच्या स्वरूपात एक धाव मिळते, धाव संख्या होती 41। यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल, फलंदाज ते थोडेसे हवेत खेळण्याच्या नादात बीट झालेले आहेत। धाव संख्या झाली ते 41। जोरदार प्रहार येईल षटकार, धाव संख्या 6 ने भर झाली आहे। धाव संख्या होती ती 47। बॅक टू बॅक दुसरा षटकार, धाव संख्या होते ती 53 धावा। वैयक्तिक 40 धावांचं योगदान देताना फलंदाज विष्णू। त्रेपन्न धावांमध्ये जवळजवळ 40 धावांचं योगदान। यावेळेस जोरदार प्रहार, लगातार तिसरा षटकार येतोय। धाव संख्या होती 59। एकोणसाठ धाव संख्या, वैयक्तिक 46 धाव खेळत आहेत फलंदाज। यामध्ये जवळजवळ 7 षटकार वसूल केले आहेत। फोटा चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय 6 धावसाठी।
धन्यवाद डीजे का बैट्समन खेला इथे फलंदाजी अमेजिंग 13 चेडू मध्ये 52 धावा धाव संख्या झाली ते 66 धावा नवीन फलंदाज कुणाल गोलंदाजी मार्क आहेत प्रसाद यावेळेस हवे चेंडू आहे जेल टिपता आलेला नाही आहे दरम्यान तर फलंदाज धाव कम्प्लीट करतायत धाव संख्या एकने भर झाली आहे धाव संख्या देती 67 67 धावा यावेळेस डाऊन द ग्राउंड 6 धावेसाठी धाव संख्या 6 ने भर झाली आहे धाव संख्या देती 72 धावा यावेळेस दिशान चेंडू प्लस वन अशा प्रकारे दोन धाव मिळत आहेत शहात्तर धावा पूर्ण एकदा धाव संख्या 2 ने भर होते धाव संख्या देते 78 पुढील चेंडू असेल प्रसादचा यावेळेस मात्र षटक समाप्त होत आहे 79 धावांचं टार्गेट असेल टार्गेट आहे तिथे जवळजवळ 79 धावा जमवायच्या आहेत त्या नवनीत पळशी संघाला आणि हे सायंकाळचं सत्र चालू असताना पोषक असं वातावरण असतं फलंदाजीसाठी यापुढील सामना होतोय विजय स्पोर्ट्स बागेचा पाडा वर्सेस डोंगरी पाडा नाणेपैकीचा कौल झाला आणि कौल मात्र
डोंगरी पाळण संघाने आपल्या बाजून झुकवला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. षटकातला पहिला चेंडू असेल गोलंदाज विनोदचा शशीसाठी. यावेळेस जोरदार प्रहार, काय स्टार्ट पाहायला भेटलाय. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, प्रोटेक्शन अवेलेबल नाहीये. चेंडू मात्र ओव्हर दी पॉडरोप, सहा धावा. शशी नवनीत पशी संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा हवे चेंडू आहे, लगातार तिसरा षटकार. पोषक असं वातावरण निर्माण होतं संध्याकाळच्या शेतात, कारण हवेची दिशा काळशी पश्चिमेकडून पूर्वेकडे असते, त्यामुळे जर शशी आणि अजून तीन षटकार खेचले तर त्यांना या ओव्हरमध्ये 1001 रुपयाचा रोख पारितोषिक जाहीर झालेला आहे. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. जरी दोन षटकार घेतले तरी सुद्धा त्यांना 1001 रुपयाचे पारितोषिक लागू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय, काय कमबॅक पाहायला भेटलाय गोलंदाज विनोद. यावेळेस मात्र दिशान चेंडू पाहायला भेटतो, धावसंख्या 1 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 19. यावेळेस जोरदार प्रहार, रेल षटकार. धन्यवाद डीजे. यावेळेस फलंदाजी मार्गवर सज्ज होताना फलंदाज हेमंत, गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना विष्णू, ऑलराउंडर परफॉर्मन्स देताना आपल्या संघासाठी विष्णू. 13 चेंडूमध्ये जवळजवळ 52 धावा जमा होत्या आपल्या संघासाठी. राऊंड द विकेट अटॅक करतायत विष्णू. जोरदार पार पार भेटतो, चेंडू जातो वन बाउंस, सिमरच्या पास चौकार.
धाव संख्या 4 ने भर झाली आहे। धाव संख्या होती 29 धावा। मात्र फेरबदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये दरम्यान पुढील चेंडू असेल, फलंदाज तयार हेमंत। यावेळेस मात्र स्विंग अँड मिस, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल। धाव संख्या स्थिर 29। पुढील चेंडू असेल विष्णूचा, यावेळेस अलॉंग द कार्पेट। क्षेत्ररक्षण मात्र खराब होतंय, चेंडू थांबणार नाही, चल चौकार। धन्यवाद डीजे। धाव संख्या 4 ने भर झाली, धाव संख्या 31। दरम्यान पुढील चेंडू 33 सॉरी लेग साइड दिशेने खेळ, हा चेंडू फाइन लेगच्या क्षेत्रात फीड होते। दरम्यान फलंदाज मात्र एका धावर समाधानी, धाव संख्येत बरं होईल। धाव संख्या होती 34 धावा। पुढील चेंडू असेल विष्णूचा, यावेळेस शशीसाठी, यावेळेस जोरदार प्रहार, येईल षटकार। धन्यवाद डीजे। धाव संख्या 6 ने भर झाली, धाव संख्या 40 धावा। अजून 39 धाव्यांची गरज असेल। यावेळेस जोरदार प्रहार पाला भेटतोय। षटक समाप्त, धाव संख्या 46। मात्र समीकरण येते 12 चेंडू 32 धावा। नवीन गोलंदाज काव्या स्पोर्ट्स संघासाठी शांताराम। यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू आवेत आहे, चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल चौकार। धाव संख्या 4 ने भर झाली आहे, धाव संख्या होती 50। अजून 29 धावांची गरज असेल। यावेळेस धाव द ग्राउंड 6 धावा।
56 धावा, पुढील चेंडू असेल शांताराम यांचा, यावेळेस हवे चेंडू आहे, वन बाउल शिमर शपार चौकार। अजून 29 धावांची गरज असेल, धाव संख्या झाली 60, 19 9 चेंडू 19 धावा, जोरदार प्रहार, चेंडू सीमा रेषा पार चौकार। नाणेफेकीचा कौल झाला इथे कावदेवी स्पोर्ट्स पिंप पाडावर्सेस स्वराज स्पोर्ट्स दहीगाव, तर मॅन टॉस विन झालेला आहे तो कावदेवी स्पोर्ट्स पिंप पाडा। आपला निर्णय कळवायचा आहे, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कल्पेश षटकातला पहिला चेंडू घेऊन जातोय, धावसंख्येत 1 ने भर होईल, धावसंख्या होते ती 51। जोरदार पार पाहायला भेटतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये चौकार, धावसंख्या 4 ने भर होते, धावसंख्या देती 55। पुढील चेंडू असेल कल्पेशचा फलंदाज सुरसाठी, यावेळेस मात्र हवे चेंडू आहे, जेल ड्रॉप झाली आहे, तिसऱ्या धावचा प्रयत्नात रिस्क